शिरूर घाट या ठिकाणी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त शिरूर घाट गावकरी यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य संतोषदादा हंगे तसेच मनसेपेठ जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी बीड जिल्हा मनसे अध्यक्ष सुमंत धस यांनी आपले मनोगत व्यक्त केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सरपंच पती मच्छिंद्र सांगळे, प्राध्यापक जगन्नाथ मिसळे, इंद्रमोहन सांगळे, बप्पा सांगळे, राहुल घोडके यांनी परिश्रम घेतले। गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त आज शिरूर घाट या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यासाठी छोटेखानी पुष्पहार अर्पण करून जयंती साजरा करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। एक बीड जिल्ह्यातलं नात्र छोटंसं गाव ते दिल्लीचं संसद असा संघर्षमय प्रवास करणारे गोपीनाथजी मुंडे साहेब आज आपल्यामध्ये नाहीत। ह्या गोष्टीचं जोपर्यंत आपण जिवंत आहोत त्या बीड जिल्ह्यातील जनता आज ह्या पिढी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांना एक हे दुःख राहणार आहे की मुंडे साहेब आपल्यामध्ये नाहीत। परंतु ते जरी आज या जगामध्ये नसले आज नसले तरी त्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी दिलेली शिकवण, त्यांना दिलेला संघर्षाचे धडे ते कायम आज आमच्या सर्व तरुणांच्या सोबत पाठीशी राहणार आहेत। म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण जीवनामध्ये कुठेतरी घाबरून जाऊ किंवा भीतीयुक्त वातावरण आपल्यावरती असेल, संकट असतील, त्यावेळेस फक्त गोपीनाथ मुंडे साहेबांचा जीवन प्रवास आठवला पाहिजे। या गोष्टी आठवल्याच्या नंतर, मुंडे साहेबांचा संघर्षमय प्रवास आठवल्याच्या नंतर कसल्याही प्रकारचं जर संकट असेल तर ते नक्कीच आपल्या जीवनामधनं दूर होणार आहे। या माध्यमातून मी पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं, पूर्ण शिरूर घाट गावाच्या वतीनं आणि संपूर्ण आमच्या बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीनं मुंडे साहेब यांना विनम्र आदरांजली व्यक्त करतो। प्रतिनिधी जयद्रथ गायकवाडसह आधार न्यूज बीड।